हॅलो, दिस इज शिवम कांबळे अँड वेलकम टू माय चॅनल. आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत गुगल कॅम्पबद्दल. सो गुगल कॅम्पचा वापर करून आपण आपले फोटोज आणि व्हिडिओज खूप छान पद्धतीने क्लिक करू शकतो. बेसिकली गुगल पिक्सेलच्या फोनमध्ये जी कॅम मेनली देण्यात येतो आणि जेवढे पण अँड्रॉईड व्हर्जनचे फोन आहेत त्याचे प्रत्येकाचे यू आय आहेत आणि त्यानुसार ते आपापल्या व्हर्जनचे कॅमेराज देत असतात. पण सर्व अँड्रॉईड फोनवाले आपल्या फोनमध्ये कॅमेरा टू ए पी आय नावाचं एक ऑप्शन असतो ते देतात, जेणेकरून आपण जर आपल्याला त्यांच्या कॅमेरानुसार जर आपल्याला इमेज क्वालिटी आवडत असेल तर जी कॅमचा वापर करून ती एनहान्स करू शकतो. ज्याप्रमाणे रिअलमी रेडमीच्या फोनमध्ये आपल्याला थोडीशी सॅच्युरेटेड स्किन टोन किंवा हिरवा रंग मेनली तो थोडा निऑन कलरचा दिसतो, तसं जी कॅम वापरून आपण तो क्लोज टू रियालिटी किंवा थोडा नॅचरल टोनमध्ये क्लिक करू शकतो. त्यामुळे बरेच जण किंवा मोठे मोठे फोटोग्राफर असतसुद्धा जी कॅमचा वापर करतात. आणि जी कॅम मेनली गुगल पिक्सेल्समध्ये दिला जातो ती एक प्रकारे गुगलच्या फोनची स्पेशालिटी आहे आणि बाकीचे कुठलेही ब्रँड ते वापरू नाही शकत, म्हणून ते कॅमेराचं ए पी आयचं ऑप्शन आपल्याला देऊन ठेवतात, जेणेकरून आपण थर्ड पार्टी किंवा मॉड ॲप्लिकेशनद्वारे गुगल कॅम वापरू शकतो. तर सध्या आता मी आहे बाहेर आणि पाऊस पडतो आहे तर आणि थोडं ढगाळ वातावरण आहे, तुम्ही आसपास बघू शकता. तो ही कॅमेरा टेस्ट करण्यासाठी आयडियल सिच्युएशन आहे. आणि आता आपण जाऊया डायरेक्ट गुगल कॅमच्या इंटरफेसवरती आणि आपण कंपॅरिझन करूया. आणि आता मी जो फोन वापरत आहे तो आहे रिअलमी 9i 5G. जो माझा रिअलमीचा कॅमेरा आहे आणि गुगल कॅम या दोघांचे आपण कंपॅरिझन करणार आहोत. सो आधी जी कॅम बघण्याच्या आधी आपण माझा नॉर्मल रिअलमीच्या कॅमेराचा इंटरफेस बघूया, जो आय थिंक यस इकडे आहे कॅमेरामध्ये. आणि हा व्हिडिओ मोड आहे, ज्याच्यामध्ये मला जास्त ऑप्शन नाही भेटत आणि मोस्टली याच्यात 30 FPSवरती व्हिडिओ शूट होतात, जे एवढं कन्व्हिनियंट नाही आहे. आणि आता आपण जी कॅमवरती शिफ्ट करूया. आणि जी कॅम नॉर्मली कॅमेरा असंच लिहून येतं आणि काहीसा असा इंटरफेस आहे जी कॅमचा. किती मोड आहेत, पोर्ट्रेट आहे, लाँग एक्सपोजर आणि ॲक्शन प्लॅन आहे, नाईटचा आहे आणि पॅनोरोमा. कारण माझा फोन हा जुना आहे त्यामुळे एवढंच सपोर्ट करतं. तुमच्या फोनमध्ये तुमच्या सॉफ्टवेअरप्रमाणे तुम्हाला ऑप्शन जास्त मिळतील. आणि मोस्टली माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये मी 60 FPSवरती शूट करू शकतो, कारण माझ्या बाकीचा जो नॉर्मल कॅमेरा त्याच्यामध्ये मी 60 FPS शूट नाही करू शकत, त्याच्यात 30 FPSच ऑप्शन आहे. पण याच्यामध्ये 24 FPS, 30 FPS अँड 60 FPS असं मी शूट करू शकतो. तर आता आपण आता लोकेशनवरती आलो आहोत, टर्फ आहे आणि मागे थोडी ग्रीनरी आहे आणि याच्यावरती आपण आपला फोटोज आणि व्हिडिओज काढून बघूया. स्क्रीन रेकॉर्डर मी मध्येमध्ये ऑन करत आहे त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की एकंदरीत काय इंटरफेस आहे. आणि पाऊस थोडा थोडा पडतो आहे, बघूया जसं आपल्याला कॅप्चर करता येतं तसं आपण व्हिडिओ बघूया. सो आत्ता आपण लोकेशनवरती आलो आहोत आणि समोर असा काही व्ह्यू आहे, आधी आपण फोटो काढून बघूया. छानपैकी ग्रीनरी आहे पण याच्यात तुम्हाला हायलाइट्स आणि शॅडोजचा एकंदरीत अंदाज येईल. आता आपण जी कॅममधून हे 3 फोटो काढले, आता आपण रिअलमीच्या कॅमवरती शिफ्ट करूया. सो या फुटेजमध्ये जी कॅममध्ये खूप छान प्रकारे बॅलन्स आपल्याला दिसतो आहे आणि रिअलमीमध्ये थोडं सॅच्युरेटेड बूस्टेड टोन आपल्याला दिसते आहे. आणि फोटोजसाठी इथे ग्रीन कलरमध्ये बघा खूप फरक आहे जी कॅम आणि रिअलमीच्या, आणि नॅचरल साईडला आहे जी कॅम मोस्टली. आणि यासुद्धा आपल्याला ग्रीन कलर थोडा नॅचरल आहे आणि इथं ग्रीन थोडा सॅच्युरेटेड आहे. या फोटोमध्ये जर बघाल तर हायलाइट्स आणि शॅडो खूप चांगले. सो आपण बऱ्यापैकी सॅम्पल्स घेतलेले आहेत पण फ्रंट कॅमेऱ्याचा टेस्ट आपण केलेला नाही आहे आणि हा व्हिडिओ मी आता जी कॅममधून रेकॉर्ड करतो आहे. तुम्ही माझी सराउंडिंग वगैरे आणि एकंदरीत कलर टोन वगैरे बघू शकता, क्लोज टू नॅचरल आहे. आणि आता आपण रिअलमीच्या कॅममध्ये शिफ्ट करूया. आणि रिअलमीमध्ये शिफ्ट केल्यानंतर चेहऱ्यावरचे स्पॉट स्मूथ होत आहेत, चेहरा एकदम गोरा होत आहे. एकंदरीत जे रिअलमी रेडमी यांची स्पेशालिटी आहे थोडे आर्टिफिशियल कलर्स दिसत आहेत, हा एक डिफरन्स आहे. पण मी जास्त करून क्लोज टू रियालिटी फोटोज प्रिफर करतो कारण नंतर ते मी लाईट रूममध्ये इझिली एडिट करू शकतो. आणि बाकीच्या फोनमध्ये तुम्हाला सोशल मीडिया रेडी फोटोज वगैरे बघायला भेटतात, सो हा एक तुम्हाला बेनिफिट असेल.
सो दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या मोस्टली व्हिडिओ आपण लाईटर मोबाईलवरती किंवा कलर ग्रेडिंगवरती घेऊन येऊया.